छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 शिवराज्याभिषेक सोहळ्याची तयारी सर्वत्र उत्साहात सुरू आहे. या सोहळ्यासाठी 10,000 जलकलश अभिषेक करण्याचा संकल्प राज्य सरकारने केलाय. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकासाठी 1,108 पवित्र जलकलश आणण्यात आले असून यावेळी देशभरातील विविध नद्या आणि सरोवरातून संकलित केलेल्या 10,000 जलकलशांचं राज्यपालांच्या हस्ते पूजन करण्यात आलंय. सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, रायगड स्मारक मंडळाचे कार्यवाह सुधीर थोरात, श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीचे सुनील पवार आणि बाळम भट व भीकम भट यांचे 17वे वंशज महंत सुधीरदास महाराज यांसह शिवप्रेमी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त मुंबई ते दुर्गराज रायगड येथे जलकलश घेऊन जाणाऱ्या रथयात्रेला आज राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवन मुंबई येथून झेंडी दाखवून रवाना केलंय. यावेळी राज्यपाल बैस आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत लहान मुलं आणि युवकांनी मैदानी खेळांची प्रात्यक्षिकं देखील दाखवली आहेत.